नमस्कार, मी गंगाधर कदम। आपलं किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी। प्राध्यापक किशनराजजी किनोटकर यांचे हैदराबाद येथील रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये निधन झाले। समाजातील प्रभावी व सामाजिक व्यक्तिमत्व बलराम पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि काँग्रेस सेवादलचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक किशनराव किनोटकर सर यांचे आज शनिवारी 31 जुलै रोजी हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मावली। जिल्हा शहर गाव खेडे अनेक जागी जागोजागी त्याने परिचित असल्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रसिद्ध होते आणि किनवट येथील सरस्वती विद्यामंदिर येथे ते VIP रोडवरील रहिवासी होते। त्यांचे निधन झाल्याने किनवटमधील व काँग्रेसमधील पोकळी निर्माण झाली। आज किनवट येथील स्मशानभूमीत सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्यामागे मोठा परिवार होता। परिवारामध्ये 2 मुले, पत्नीसह सून, नातवंडे, 4 भाऊ बहिणी या होत्या। दुःखातून सावरण्याची शक्ती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना। याप्रसंगी आमदार भीमरावजी केराम साहेब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागवेलीकर सर, केमूर्ती सर, नारायण शिरमनवार सर, तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, काँग्रेस शहराध्यक्ष व्यंकटराव निमानेवार, शरद कोत्या पेलीवार, आशिष कराळे, अभय महाजन, के स्वामी, जुआद आलम, इसा खान साहब, फारूक बाबा, फारूक चव्हाण, काँग्रेसचे बरेच पदाधिकारी, नारायणराव शिदान सर, साजिद खान, आशाताई कदम यावेळी उपस्थित होते। BJP उपाध्यक्ष व्यंकटरावजी नेमनेवार सर, श्रीनिवास नेमनेवार, प्राध्यापक तोर सर, किनोट माहूर गुत्तेदार संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांचे बंधू अनिल तिरुमनवार सर, गंगना नेमनेवार, संजय नेमनेवार, संपूर्ण येलमा समाज, सर्व समाजाची सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झाले होते। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बऱ्याच प्रतिष्ठित व्यक्तींची व कार्यकर्त्यांची किशनराव सरांना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी जमली होती। संपूर्ण समाजातील नागरिकात प्राध्यापक किशनराव सर दुःखद निधन झाल्याने सर्व समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। किनवटकर परिवारात दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना देवो, परिवारांना शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आपल्या किनवट न्यूजकडून किशनराव सरांना भावपूर्ण श्रद्धांजली।